जिल्ह्यात काँग्रेसची गत राष्ट्रवादीसारखीच झाली आहे. अगदी विद्यमान आमदारांनी शेवटचं ऑप्शन म्हणून स्वपक्षाचा पर्याय ठेवला आहे. एकूणच लढण्याआधीच काँग्रेस चिंताजनक अवस्थेत असलेली दिसतीये. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती नुकत्याच घेण्यात आल्या. प्रणिती शिंदे या एकमेव आमदार तेवढ्या हजर राहिल्या. सिद्धाराम म्हेत्रे, भारत भालके यांनी दांडी मारणं पसंत केलं. नाही म्हणायला त्यांनी प्रतिनिधी करवी नाममात्र आपला अर्ज दाखल करून ठेवला. एकूणच शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासारखा सारा प्रकार. पसंती भाजप सेनेला आणि शेवटी इकडं काही झालंच नाही तर मग शेवटचा ऑप्शन म्हणून काँग्रेसकडून दावा. सत्तेची संस्थानं खालसा होताच पक्षाची संघटन शक्ती खालावली. विस्कटलेली घडी कधी बसली नाही, ती बसवण्याचा प्रयत्नही झाला नाही. जिल्ह्यात काँग्रेसला तसं स्थान नाही. पक्ष उरला तो फक्त शहर परिसरापुरता. इथेही शहर मध्य वगळता हाती काही उरलं नाही. आता या मध्यमध्येही बंडाची भाषा येऊ लागल्यानं एकेकाळच्या या बालेकिल्ल्यातून काँग्रेसला परागांदा होण्याची वेळ येते की काय अशी बोलून दाखवली जाणारी शंका. बाकी अक्कलकोटमध्ये म्हेत्रेंचं काँग्रेसपेक्षा स्वकर्तृत्वावरचं संस्थान, आता ते वाचवण्यासाठी भाजपाशी घरोबा करण्यावर सिद्धाराम म्हेत्रेंचा प्रयत्न. दुसरीकडे भारत भालके हे तसे काही काँग्रेसच्या मुशीतले अथवा त्या संस्कृती अथवा विचारधारेतले देखील नाहीत. तेव्हा निष्ठेची गणित त्यांना लागू पडत नाहीत. आपली सोय यावर भालके यांचा भर. तर मग प्रश्न हाच पडतो की आताच्या घडीला काँग्रेसकडे तसं काही उरलेलं नाहीये आणि काही मिळवण्याची करून दाखवण्याची कोणतीच खात्री नाही. म्हणून मग म्हेत्रे भालके यांच्यासह दिलीप माने यांच्यासाठी काँग्रेस ठरतोय तो शेवटचा ऑप्शन. जिल्ह्यात घडलेल्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीच निकालात निघाली. इकडे सेनापतींनाच शह मिळाल्यानं शहर परिसरातल्या काँग्रेसचा डोलारा आज कोसळलाय. अशा बुडत्या नौकेत आमदारकी पणाला लावण्याची मानसिकता असणार तरी कशी. म्हणून मग म्हेत्रे भालके यांच्यासाठी काँग्रेस हा शेवटचा ऑप्शन ठरतोय यात नवल आणि आश्चर्य असं काहीच म्हणता येणार नाही. सीताराम म्हेत्रे उघडपणे भाजप नेत्यांच्या संपर्कात राहतात, मेळावे घेऊन भूमिका ठरवतात. भालके यांचीही सत्ताधारी पक्षाशी जवळीक वाढते. माजी आमदार दिलीप माने यांच्या बाबतही चर्चा होते. आता हे सगळं उद्या प्रत्यक्षात उतरलंच तर काँग्रेसची गत राष्ट्रवादी सारखीच झाल्या जमा होईल. एकेकाळचा नव्हे तर अगदी दशकापूर्वीपर्यंत काँग्रेसचा असणारा बालेकिल्ला ढासळतो, संघटन संपुष्टात येतं, विद्यमान आमदार म्हणवणारेही दुसऱ्या मार्गाचा विचार करतात. राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेससाठी असा हा कसोटीचा काळच म्हणावा लागेल.